काल रात्री स्टार वर ज्या वेळेला ही चर्चा झाली त्यावेळी मी असं म्हटलं की 350 वर्षापूर्वी तुकाराम महाराज असं म्हणाले की ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करून या म्हणती साधू, अंगा लावून या राख, डोळे झाकून करती पाप, दावणी वैराग्यांच्या कळा, भोगी विषयाचा सोहळा, तुका म्हणे सांगू किती, जळोतयांची संगती। म्हणजे तुकाराम महाराज 350 वर्षापूर्वी म्हणाले की जळोतयांची संगती आणि आजची परिस्थिती अशी आहे की मिळोतयांची संगती। आणि नुसती मिळोतयांची संगती नाही तर ती संगती मिळण्यासाठी 2000 रुपये फी तुम्हाला भरावी लागते। 2000 रुपये फी भरणारे इतके लोक असतात की दिवसाला 1.5 लाख रुपये भाडं देऊन तो स्टेडियम घेतो आणि त्याच्या खात्यावर अधिकृतरित्या 50,000 लोकांनी 2000 रुपयाप्रमाणे भरलेले 1 कोटी रुपये जमा असतात। त्याच्यानंतर तो करतो काय? ते यांनी सांगितलं तसं की मूल होत नाही याच कारण तुम्ही सामोस्याच्या बरोबर जी तांबडी चटणी खाता त्याऐवजी हिरवी चटणी खाल्ली तर तुम्हाला मूल होईल। पण तांबडी चटणी खाणं आणि हिरवी चटणी खाणं याचा मूल होण्याशी काय संबंध आहे? याच उत्तर त्यांनी असं दिलं की तांबड्या चटणीवर करणी केलेली आहे। तांबड्या चटणीवर करणी केलेली आहे हे तुम्हाला कसं कळलं? हे मला माझ्या 6th sense ने कळलं, माझ्या परामानसशास्त्राने कळलं, माझ्या अतिंद्रिय शक्तीने कळलं। आणि मग हे उघडच आहे की 50,000 लोक जे आत जातात 50,000 लोक त्याला स्वतःचा प्रश्न विचारू शकत नाही हे तर तुम्हाला समजू शकतं। कारण तासाला जास्तीत जास्त 60 मिनिटं असतात, त्याच्यामुळे त्याने 24 तास जरी काम केलं तरी 1500 माणसंच होतील। तो असं सांगतो की तुमचं मला प्रश्न विचारायची गरजच नाही, मी तुमच्याकडे बघून जसा हात केला किंवा तुम्ही माझ्याकडे किंवा माझ्याकडे फोटोकडे बघितलं तरी देखील तुमच्या प्रश्नांचं उत्तर मिळेल। पण त्यातले जे कोणी भाग्यवान असतात त्यांना प्रश्न विचारण्याची संधी दिली जाते आणि त्यांना जे प्रश्न विचारले जातात त्यांचं उत्तर बरोबर आल्यानंतर त्यांनी स्वतःच्या उत्पन्नाच्या 10% रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये थेट जमा करायची असते। आणि एवढं सगळं झाल्यानंतर तो असं म्हणतो की मी अंधश्रद्धाळू नाही, एवढंच नव्हे तर मी अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करतो आणि माझा अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करणाऱ्या लोकांना चॅलेंज आहे। म्हणजे मिळोतयांची संगती हे प्रकरण किती पुढे गेलेलं आहे हे तुम्हाला एवढ्या एका साध्या गोष्टीवरनं समजू शकेल। मग काय होतं? मला हे माहित नाही की बाकीच्या चॅनेलना, काही चॅनेलनी हा प्रचंड प्रसार केला। मी शुक्रवारी सकाळी मला पहिल्यांदा फोन आला, तो आला TV9 चा की आम्हाला 1/2 तासाची चर्चा करायची आहे आणि तुम्ही कुठे आहे? तर मी म्हटलं मी सातारला आहे। मग ते म्हणले कोणीतरी TV9 वर चर्चा करायला आमच्या बरोबर यायला पाहिजे। मग मी मिलिंदचं नाव सुचवलं, त्याच्यानंतर 1/2 तासाच्या आत Star TV चा दिल्लीवरनं फोन आला। मला निर्मल बाबा काही माहीत नाही बरं का, मी TV बघत नाही। मग ज्याने मला फोन केला की आम्हाला तुमची निर्मल बाबाच्या बद्दलची कॉमेंट घ्यायची आहे, तर मी म्हटलं अहो मला माहित नाही निर्मल बाबा म्हणजे काय, तुम्ही मला समजावून सांगा आणि मी तुम्हाला फोनो देतो। ते म्हणले नाही नाही फोनो नाही, आम्ही तुमच्याकडे माणूस पाठवतो। थोड्या वेळाने Star TV चा महाराष्ट्राचा प्रतिनिधी माझ्याकडे आला की ज्याच्याशी मी मराठीमध्ये बोललो मराठीसाठी आणि हिंदीमध्ये बोललो ऑल इंडियासाठी, त्यावेळी मी त्याच्याशी आणि त्याच्या दिल्लीतल्या कॉरेस्पॉन्डेंटला विचारलं की अरे बाबा हा निर्मल बाबा काय करतो मला सांगणार, मी याच्यावर कॉमेंट देणार ते धड त्यांना माहीत नव्हतं। त्याच्यानंतर 1/2 तासाच्या आत IPL लोकमत आणि आज तक आलं। आज तक वाले म्हणले की आम्हाला तुमची कॉमेंट पाहिजे की अमुक अमुक चाललेला आहे।
आणि त्याच्यानंतर कहर म्हणजे आणखी एका तासामध्ये थेट झारखंडच्या चॅनलचा फोन आला की तुम्ही नरेंद्र दाभोलकर का, तुम्ही अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करता का, झारखंडमध्ये असा असा एक बाबा आहे आणि आम्हाला तुमचे कॉमेंट पाहिजे. याच्यापैकी कुणीही मला तपशील दिला नाही बरं का. त्यांना फक्त काय झालं, एका इलेक्ट्रॉनिक चॅनेलवर भंकसगिरी चालू आहे, त्यामुळे तो कसा भंकस आहे हे दाखवण्यासाठी आपण काउंटर अटॅक केला पाहिजे. माझा काही त्याला विरोध नाही ते चळवळीचा विचार पुढे नेत असतील तर, परंतु मग मीच त्यांना हे सांगायचो विचारून की आपल्याला काय करता येईल. म्हणजे मी त्यांना असं म्हटलं की तो आजारावर उपाय करतो का. आता त्याने मूल न होणाऱ्या बाईला कुठली तरी चटणी खायला सांगितली, हे काय आहे, हा स्टरिलिटीवरचा उपाय आहे ना. म्हणजे एक आमचं चॅलेंज उघड आहे जे आलेलं आहे टीव्हीवर की आम्ही 10 रुग्ण तुम्हाला देतो आणि तुम्ही जर 2000 रुपये फी घेता, आम्ही प्रत्येक रुग्णाच्या मागे 2,00,000 रुपये देतो, तुम्ही त्या 10 रुग्णांचा उपचार सोडा. तुम्ही त्यांचं रोगाचं निदान जरी अचूक केलं तरी आम्ही तुम्हाला पैसे द्यायला तयार आहोत. पण खरं तर आम्ही पैसे देण्याची गरजच नाही, कारण द ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ऑब्जेक्शनेबल ऍडव्हर्टाइजमेंट ऍक्ट 1954 प्रमाणे खालील 48 रोगांच्यावर उपचार करणं हा कॉग्निजेबल ऑफेन्स आहे, दखलपात्र गुन्हा आहे. त्याच्यामध्ये स्टरिलिटी हा एक रोग आहे. जसं तुमच्या घरासमोर जर कोणी दरोडा घालून दुसऱ्याचं घर फोडत असेल तर तुम्हाला जाऊन तक्रार दाखल करावी लागत नाही. तुम्ही पोलिसांना फोन करता, माझ्या घरासमोर दरोडा पडतोय, दरोडा दखलपात्र गुन्हा आहे, पोलीस दखल घ्यायला येतात, तेव्हा हा इथं दखलपात्र गुन्हा घडतोय की तो दैवी उपचाराचा दावा करतोय, त्याच्याबद्दल काही संबंध नाही. आत्ता महाराष्ट्र विधिमंडळासमोर जो जादूटोणा विरोधी कायदा आहे तो जर कायदा भारतीय पातळीवर अस्तित्वात असता तर अशा स्वरूपाच्या, त्याने जे उत्तर दिलं की करणी केलेली आहे आणि म्हणून तांबडी चटणी खाल्ल्याच्या ऐवजी तुला हिरवी चटणी खाल्ल्यावर तुला मूल येईल, त्याला 5 ते 7 वर्षाच्या पर्यंत सक्त मजुरीची सोय होऊ शकते. तो जो म्हणला की मला 6वं इंद्रिय आहे, आजच्या जगातल्या कुठल्याही अधिकृत वैज्ञानिक फॅकल्टीनी पॅरासायकॉलॉजीला मान्यता दिलेली नाही. थोडक्यात काय, आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला आणि मला चुकून 2 पैसे मिळाले तर आपल्याला चिंता असती की इन्कम टॅक्सचं काय करायचं, आणि हा बिनधास्त 270 कोटी रुपये एका वर्षामध्ये जमा करतोय आणि कुठेही असं आलेलं नाही की त्याने काय 30% इन्कम टॅक्स भरायचा म्हणलं तरी 90 कोटी भरायला पाहिजे किंवा. आणि शेवटचा भाग म्हणजे कोणी लोक तक्रार करायला पुढे येत नाही. आत्ता काही काही तक्रार पुढे करायला लोक येत आहेत असं दिसत आहेत, पण 50,000 त्याच्याकडे जोडणारे लोक आणि त्याच्याकडे येणारे 5-50 तक्रार पुढे करायला लोक, आणि आज ते असं सांगतात की या सगळ्या, आपण असं म्हणू की या सगळ्या मोहिमेमुळे त्याचा धंदा घसरला. म्हणजे काय, म्हणजे दिवसाला 1 कोटी रुपये मिळायचे तर काल त्याच्या खात्यावर अवघे 37 लाख जमा झाले. म्हणजे हत्ती रोडावला एवढंच की 1,500 रुपयाप्रमाणे 37 लाख जमा व्हायला देखील 5-1,000 लोकांनी पैसे भरायला पाहिजेत की हो. आपल्या पुढचा प्रश्न कुठला, हा सगळा शोध झाला. आपल्या पुढचा खरा प्रश्न असा आहे ज्याच्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समिती काम करते, तो प्रश्न असा आहे की माणसं अशी का वागतात, असं काय घडतं की ज्याच्यामुळे माणसं अशी वागतात, आणि ती तशी जी वागतात त्याची उत्तर आपण कशी देऊ इच्छितो. म्हणजे मी नेहमी पाडगावकरांची एक कविता सांगतो, दासबोध लिहिला रामदासाने आणि सध्याची समाजाची स्थिती बघून उदासबोध नावाचं पुस्तक लिहिलं पाडगावकरांनी. दासबोधामध्ये जसे समास आहेत तसे उदासबोधामध्ये समास नावाने कविता आहेत. तर ती एक कविता आहे, ती बुवाबाजीची आहे, आणि त्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की वर्णन आहे की कशामुळे, मी तुम्हाला म्हणतो, माणसं अशी का वागतात.
त्यांनी असं म्हटलेलं आहे, माणसे खपाट खंगलेली, आतून आतून तंगलेली, अदृश्य दहशतीने भंगलेली, आधार पाहिजे. कसला आधार? प्रत्येकास येथे हवा, कोणी तरी जबरी बुवा, जो काढेल साऱ्या उवा मनातल्या चिंतेच्या. आपण शोधायचे नाही, आपण लढायचे नाही, आपण भिडायचे नाही आयुष्याला. कणा झिजून गेला पार, शिरजोरी पुढे सर्व लाचार, बुवा नाम जपाचा उच्चार नशा देई. दोन गोष्टी आहेत लक्षात ठेवा. पहिली गोष्ट ही खरीच आहे की मला एकदा विजय तेंडुलकर म्हणले होते की नरेंद्र तुला असं वाटत नाही का की माणसं अंधश्रद्धा असतात, कारण अंधश्रद्धा असणं ही त्यांची गरज असते. माणसं बाबाकडे जातात कारण एक अगतिक वास्तव त्यांना बाबाकडे ढकलत असत. माणसांना वास्तव बाबाकडे ढकलत हे मी समजू शकतो, परंतु माणसाच्या अगतिकतेवर दुसऱ्यांनी धंदा करणं बरोबर आहे ना. जसं मध्ये पेव फुटलेलं होतं की एड्सवरचं औषध, एड्सवर औषध नाही असं म्हटल्यानंतर माणसं अगतिक होतात, मग त्यांच्या अगतिकतेचा धंदा करून त्यांना लुबाडणं हे योग्य नसतं. हे झाला एक भाग. पण या भागापेक्षा अधिक महत्वाचा भाग कुठला मी तुम्हाला सांगतो. बुलढाण्याचा मेहकरचा शेषचंद्र महाराज नावाचा एक बाबा सातारला आला, त्यांनी दरबार देवळामध्ये बसवला. तो असा बसायचा चौरंगावर, समोर आलेल्या बऱ्या झालेल्या रुग्णाला घ्यायचा बरं होण्यासाठी आलेल्या, आणि त्याच्या समोर अशी लिंब कापायचा एका फटक्यात, पाच लिंब घ्यायचा, एकेका लिंबाची एका फटक्यामध्ये दोन शकलं करायचा, अशी पिळायचा आणि कटजा गुलम कटजा गुलम कटजा गुलम असं म्हणायचा आणि दोन्ही बाजूला टाकायचा. मग ही मॅजिक रेमेडी आहे म्हणून आम्ही त्याला पोलिसांना सांगून उचलला, पोलीस स्टेशनमध्ये आलो. पहिला बाबा तो मला आयुष्यात भेटलेला आणि आत्तापर्यंत पहिला भेटलेला. तो म्हणला की मी काही दैवी उपाय करत नाहीच आहे, मी खराच उपाय करतोय, कारण मी केलेल्या उपायाने रोगी बरा होतो. मग पोलीस स्टेशनमध्ये पोलिसाच्या समोर लेखी टाकी आव्हान प्रक्रिया झाली की नरेंद्र दाभोलकर त्याला 10 रुग्ण देतील, बाबा या तारखेला येईल आणि तो ते 10 रुग्ण त्यांच्या दैवी उपायाने बरे करेल. मग ती भली मोठी बातमी झाली. पुढं काय झालं हे सांगण्यासाठी मी हा मुद्दा घेतला. पुढं काय झालं असेल, काय झालं असेल, तो आला का आला नाही हा मुद्दा नाही. मला सातारा जिल्ह्यातला आणि बाहेरनं फोन यायला लागले, डॉक्टर तुम्ही ती चाचणी घेणार आहे ना, त्याच्यामध्ये आमच्या रुग्णाला संधी द्या. आमच्याकडे अमुक अमुक माणूस आहे, 4 वर्षे त्याला लखवा मारलेला आहे, अमुक अमुक माणूस आहे त्याला कॅन्सर झालेला आहे, तमुक तमुक. हे हसण्यासारखी गोष्ट नाही. मी त्यांना परम सांगतोय की अरे बाबा काही होणार नाहीये. ते मला सांगताय डॉक्टर सगळे उपाय करून थकले, काही होणार नाही, कदाचित तुमचंच बरोबर असेल, पण घेणार आहे चाचणी, आम्हाला दिली संधी, चुकून झालंच आमच्या नशिबाने काही. याचा अर्थ काय माहित आहे का, याचा अर्थ काय कळलं का, चमत्कार खोटा आहे हे तर आम्ही गेले 25 वर्ष सांगतोय. चमत्कार आम्ही करून दाखवतोय, चमत्काराला आम्ही आव्हान देतोय. म्हणून आता काय निर्मल बाबाकडे लोक जातात हा एका अर्थाने चमत्कार त्यांच्या जीवनात घडवायला जातात का, आणि उद्या निर्मल मामा एक्सपोज झाला तर दुसऱ्या बाबाकडे जाणार नाहीत का? याच खरं कारण असं की लोकांना असं वाटतं चमत्कार खोटा नाही, या बाबाचा चमत्कार खोटा आहे. कुणीतरी एक खरा बाबा असणार की ज्याचा चमत्कार खरा असणार, तेव्हा हा बाबा सोडा आणि खरा बाबा हुडका. दैव असणार, दैव माझ्या वाट्याला आलेला असणार, दैव मला बदलावं लागणार, हा बाबा दैव बदलू शकत नाही, पण कुणीतरी एक मोठा बाबा असा असणार की जो दैव बदलू शकत असतो,
म्हणजे तुम्ही ज्या वेळी बाबाकडे जाता त्यावेळी तुम्ही तुमचं विशफुल थिंकिंग घेऊन जाता की काहीतरी चांगलं घडणार आहे आणि चांगलं घडण्याची काहीतरी एक अद्भुत दैवी शक्ती अस्तित्वात आहे आणि तुमच्या बाबतीमध्ये जर ते चांगलं घडलं नाही तर तुम्ही स्वतःच्या बाबतीत एवढंच म्हणता की माझ्या बाबतीत ते घडायचं नव्हतं, ते शेवटी प्रत्येकाच्या नशिबामध्ये जे असतं त्याचप्रमाणे घडतं. म्हणजे अंधश्रद्धेची व्याख्या काय आणि त्याचा या ठिकाणी संबंध कुठे येतो? अंधश्रद्धा याचा अर्थ कार्य कारण भावाचा अभाव आणि शोषणाचा प्रभाव. पण एवढंच जर असतं की अंधश्रद्धा म्हणजे कार्य कारण भावाचा अभाव आणि शोषणाचा प्रभाव तर सोपं होतं. अंधश्रद्धा याची खरी व्याख्या कार्य कारण भावाचा अभाव आणि पावित्र्य लाभलेल्या मानसिक गुलामगिरीचा प्रभाव. अडचण काय आहे? अडचण अशी आहे की शोषण तर होतंय पण त्या शोषणाला पावित्र्य लाभलेलं आहे ते शोषण आहे असं वाटत नाही कारण त्या शोषणाच्या बद्दल मानसिक गुलामी निर्माण झालेली आहे आणि आपली परिस्थिती अशी आहे. म्हणजे चमत्कार म्हणजे नुसतं चमत्कार नाहीत हे आम्ही बोललो तर ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली की नाही आणि तुम्ही ज्ञानेश्वरांच्यावर अविश्वास दाखवता का एवढाच प्रश्न येत नाही. आत्ता मी इथं येण्यापूर्वी मी दुसऱ्या एका मीटिंगमध्ये होतो आणि मुंबईवरनं मला एकाचा फोन आला तर तो मला म्हणला तुमची मला मुलाखत घ्यायची आहे. मी म्हटलं काय झालं? तर म्हणला अमक्या अमक्या मुंबईच्या चर्चमध्ये येशूच्या मूर्तीच्या पायातनं पाणी यायला लागलं. हे पाणी यायला लागलं हे कुणीतरी श्रीलंकेचे रॅशनॅलिस्ट आले, म्हणजे ते ख्रिश्चनही असतील, त्याने ते पाणी कसं येतं ते सांगितलं. तर कॅथॉलिक चर्चने आमच्या धर्मभावना दुखावल्या म्हणून त्यांच्यावर खटला लागला. म्हणजे काय आहे? म्हणजे असं आहे की आपल्याकडे चमत्काराला पुराणाचा आधार आहे, चमत्काराला असंख्य गोष्टींचा आधार आहे, बायबलमध्ये तर ढिगभर चमत्कार आहेत. म्हणजे अडचण अशी आहे की केवळ निर्मल बाबाचा प्रश्न नाहीये. जी मानसिकता निर्मल बाबाला निर्माण करते त्याच्या विरोधाच्या संघर्षाचा प्रश्न आहे. म्हणजे जर आपल्यापैकी प्रत्येकाला म्हणजे असा प्रश्न विचारण्यात आला होता एकदा 1840 साली प्रचंड मोठा दुष्काळ भारतात पडला. ब्रिटिश असताना दर 10 वर्षांनी दुष्काळ पडायचा आणि त्या दुष्काळामध्ये देशोधडीला लोक लागले. लोकांनी आपल्या दावणीची गुरं सोडली कारण त्यांना खायला मिळेना आणि ब्रिटिश अधिकाऱ्यांनी असं लिहून ठेवलं की भारतीय लोक इतके शूर आहेत की सामान्यपणे माणूस स्वतःच्या जीवाबद्दल जास्तीत जास्त काळजी करतो परंतु ही माणसं एवढी शूर आहेत की अशा वेळेला खायला काही नाही म्हणून स्वतःच्या दावणीची गुरं त्यांनी मारून खाल्ली असती तर ते योग्य ठरलं असतं पण त्यांनी गुरांना सोडून दिलं आणि मृत्यूला कवटाळणं मान्य केलं. गुरांचं काय नशीब असेल त्याप्रमाणे ते जातील. आणि मग पुढे त्याने असा प्रश्न निर्माण केला की स्वतःच्या जीवावर देखील इतक्या सहजपणे उदार होणारी माणसं, या माणसांना आपण इतके पारतंत्र्यात ठेवू शकू असं आपण कशाच्या आधारे मानतो आणि ते कशाच्या आधारे मानतो याच्यासाठी मी हा किस्सा तुम्हाला सांगितला की कशाच्या आधारे 2000 वर्ष या देशातली एक मोठीचा मोठा जनसमूह गावाच्या बाहेर राहिला, त्याला शिक्षणाचा अधिकार नाकारला, त्याला मालमत्तेचा अधिकार नाकारला, त्याची सावली पडली तर विटाळ झाली आणि याच्याबद्दल त्यांनी देखील तक्रार केली नाही कारण त्याला असं सांगण्यात आलं की या जन्मी तू जे काही सोसतोस त्याचं कारण तुझं मागच्या जन्मीचं बाप आणि या जन्मी तू जे काही पुण्य करशील म्हणजे सांगितलेली कर्म पार पाडशील त्याचं फळ तुला मिळणार आहे पुढच्या जन्मी. तुम्हाला कसं काय माहित? कुठल्याच शाळेत नशीब होता कसं काय माहित?
आम्ही नाही सांगत, 5000 वर्षाच्या परंपरेने सांगितलेला आहे कर्मफलाचा सिद्धांत की प्रारब्ध असत आणि प्रारब्ध चुकत नाही. काय सांगतोय तुम्हाला निर्मल बाबा? निर्मल बाबा सांगतोय की प्रारब्ध बदलतो, मूल होणार नसेल होईल. घराला तुम्हाला पैसा टिकत नसेल, कुलूप बदला घरातला पैसा टिकेल. म्हणजे तो तर उलट अत्यंत सोपे उपाय सांगतोय. तुम्ही त्याचं कौतुक केलं पाहिजे की इतकी ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आतापर्यंत आपल्या देशामध्ये आलेली नव्हती. आतापर्यंतचे लोक मोठे मोठे अवघड नारायण नागबळीची पूजा करा वगैरे सांगायचे. इथं किरकोळ अत्यंत सॉफिस्टिकेटेड टेक्नॉलॉजीने तुम्हाला मदत करतोय, कारण त्याचा प्रारब्धाचा पाया आणि त्याचा चमत्काराचा पाया हा या देशामध्ये ऑलरेडी घातला गेलेला आहे. याचा अर्थ असा की निर्मल बाबा काय करतोय? निर्मल बाबाला बळी पडणारी जनता काय सिद्ध करतीये? निर्मल बाबा बळी पडतोय याच्यासाठी आपण एकत्र जमून विचार विनिमय का करतोय? तर एका शब्दात सांगायचं म्हणजे निर्मल बाबा आपल्या देशाच्या संविधानाचा आणि शैक्षणिक धोरणाचा पराभव करतोय. ही काय साधी गोष्ट नाही. देशाच्या घटनेमध्ये असं सांगितलेलं आहे की इट इज अ ड्युटी ऑफ एव्हरी इंडियन सिटीझन टू प्रमोट सायंटिफिक टेम्परामेंट, स्पिरिट ऑफ रिफॉर्म अँड ह्युमॅनिझम. प्रत्येक भारतीय नागरिकाचं हे घटनादत्त कर्तव्य आहे की त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे कार्यकारण भाव, स्पिरिट ऑफ रिफॉर्म म्हणजे सुधारणावाद आणि ह्युमॅनिझम म्हणजे मानवतावाद याचा विचार प्रसार आणि अंगीकार केला पाहिजे. लक्षात घ्या, देशाला धर्माची आणि अध्यात्माची परंपरा 5500 वर्षाची आहे. आधुनिक अर्थाने वैज्ञानिक दृष्टिकोनाची परंपरा 50 वर्षाची पण नाही, जगाला आहे 400 वर्षाची आणि भारताला आहे स्वातंत्र्यानंतर. पण घटनेत असं लिहिलेलं नाही की इट इज अ ड्युटी ऑफ एव्हरी इंडियन सिटीझन टू प्रमोट स्पिरिच्युअलिटी अँड रिलिजिओसिटी. घटनेत लिहिलेलं आहे की नुसता वैज्ञानिक दृष्टिकोन नाही, तर वैज्ञानिक दृष्टिकोनाबरोबर सुधारणावाद म्हणजे धर्मचिकित्सा आणि मानवतावाद याची जोपासना करणं हे आपलं कर्तव्य आहे. म्हणजे निर्मल बाबा सरळ सरळ तुमच्या देशाच्या घटनेतल्या कर्तव्याचा आणि तुमच्या शैक्षणिक धोरणाचा पराभव करतोय. मग आपण काय करायला पाहिजे किंवा काय व्हायला पाहिजे? म्हणजे तीन गोष्टींच्या संदर्भामध्ये आग्रह धरायला पाहिजे. पहिला आग्रह याच्याबद्दल आहे. एकदा मी विलासराव देशमुखांशी बोलत होतो. विलासराव देशमुख मला म्हणले की दाभोळकर, तुमचं बाकीचं सगळं ठीक आहे, परंतु बाबा आणि बुवांच्याकडे हजारो लाखो लोक जातात आणि जिथं लाखो लोक जातात तिथं आम्हाला जावं लागतं, याच्यासाठी तुमच्याकडे काही उपाय आहे का? मी म्हटलं माझ्याकडे उपाय नाही, पण तुमच्याकडे उपाय आहे. ते म्हणले काय उपाय आहे? आम्ही काय तुमच्यासारखे सामाजिक कार्यकर्ते आहोत का? मी म्हटलं साहेब, तुम्ही सामाजिक कार्यकर्ते नाही, तुम्ही राज्यकर्ते आहात, म्हणून तुमच्याकडे उपाय आहे. म्हणजे काय आमच्याकडे उपाय आहे? तुम्ही उगीच कोड्यात बोलू नका. मी म्हटलं साहेब, तुम्ही ज्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहात त्याच्यामध्ये 20,000 प्राथमिक शाळा आहेत, 20,000 माध्यमिक शाळा आहेत, 80,000 प्राथमिक शाळा आहेत, 6,00,000 शिक्षक आहेत, 2,20,00,000 विद्यार्थी आहेत. आणि आज जे अंधश्रद्धा निर्मूलन सांगतं तेच त्यांना शिकवावं असे तुमचे पहिले सर्वोच्च नेते पंडित जवाहरलाल नेहरूंनी सांगितलेलं आहे. तुमच्या दुसऱ्या सर्वोच्च नेत्या इंदिरा गांधींनी घटनेत दुरुस्ती केलेली आहे. तुमचे तिसरे सर्वोच्च नेते राजीव गांधी आणि शिक्षणाच्या धोरणात ते घातलेले आहे. मग काम कोणाचं आहे? नरेंद्र दाभोळकरांचं आहे. तुम्हाला जे काम नेमून दिलं ते तुम्ही करत नाही आणि तुमच्या हातामध्ये 6वा वेतन आयोग घेणारे 6,00,000 शिक्षक आहे आणि 2,00,000 विद्यार्थी आहे. त्यांना जर प्रभावित केलं तर उद्याची निर्मल बाबाची गर्दी कमी होईल ना? आजची नाही झाली, पण उद्या जर या विद्यार्थ्यांना हे पटवलं आणि 10-15 वर्षांनी आणखी कोणीतरी दुसरा निर्मल बाबा महाराष्ट्रात आला तर लोक म्हणतील फ्रॉड आहे, आम्हाला शाळेमध्ये सांगितलंय थोतांड आहे. असं काही नसतंय. त्यामुळे नंबर एक काय करायला हवं,
शिक्षणामध्ये कृतिशील वैज्ञानिक दृष्टिकोन देण्याचा आग्रह धरायला हवा. नंबर दोन, प्रसार माध्यमाने होकारात्मक भूमिका घ्यायला पाहिजे. निर्मल बाबाचा धंदा कमी व्हायला लागल्यानंतर त्यांनी काही चॅनेलवर जाहिराती सुरू केल्या. ऍडव्हर्टाइजमेंट असं येतं आणि निर्मल बाबाचा दरबार दाखवता. तेव्हा निदान भारतासारख्या विकसनशील देशामध्ये आपण काय दाखवावं आणि काय दाखवू नये याच्याबद्दलची सेन्सॉरशिप नाही, तरी स्वतःची आचारसंहिता तरी प्रसार माध्यमाने कबूल करून घ्यायला पाहिजे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे इथले समाजाच्या नेत्यांनी आणि निदान राजकीय सामाजिक धुरीणाने भूमिका घ्यायला पाहिजे. म्हणजे काही का असे ना, परंतु असल्या फ्रॉडिलंट बाबाकडे शरद पवार कधीही गेल्याचं मी ऐकलेलं नाही. किंवा अधिक मोठं उदाहरण म्हणजे 17 वर्ष या देशाचा पंतप्रधान एकच माणूस राहिला आणि तो म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू. 17 वर्षामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू एकाही बाबाकडे बुवाकडे देवळात गेले नाहीत आणि थंपिंग मेजॉरिटीने लोकसभेमध्ये 3 निवडून आले. याचा अर्थ असा की एका बाजूला शिक्षण, दुसऱ्या बाजूला प्रसार माध्यम आणि तिसऱ्या बाजूला नेत्याची भूमिका ही महत्वाची ठरते. आणि म्हणून ती भूमिका काय आहे आणि हा बोध काय आहे निर्मल बाबाशी संबंधित, भारताचं अधिकृत विज्ञान विषयक धोरण पंडित जवाहरलाल नेहरूंनी 1953 साली लोकसभेमध्ये मांडलेलं आहे. आणि ते मांडत असताना पंडित जवाहरलाल असं म्हणाले, त्यातली शेवटची तुम्हाला 5 वाक्य सांगतो, सायंटिफिक टेम्परामेंट इज अ प्रोसेस ऑफ थिंकिंग, मेथड ऑफ ऍक्शन, सर्च ऑफ ट्रुथ, वे ऑफ लाईफ, स्पिरिट ऑफ ए फ्री मॅन. हा हे 5 वाक्य देखील एका व्याख्यानाचा विषय आहे. मी त्यातल्या फक्त शेवटच्या वाक्याबद्दल 2-5 मिनिटं बोलणार आहे. म्हणजे सायंटिफिक टेम्परामेंट इज अ प्रोसेस ऑफ थिंकिंग, ती विचार करण्याची पद्धती आहे. इट इज अ मेथड ऑफ ऍक्शन म्हणजे ती कृती करण्याची पद्धती आहे. इट इज अ सर्च ऑफ ट्रुथ म्हणजे ती सत्यान्वेषणाची प्रक्रिया आहे. इट इज वे ऑफ लाईफ म्हणजे ती जीवन कसं जगावं याचं दिशा दिग्दर्शन करते. पण इट इज अ स्पिरिट ऑफ अ फ्री मॅन. स्पिरिट ऑफ अ फ्री मॅन म्हणजे काय? म्हणजे तुमच्या विचाराचं, जाणीवेचं किंवा आत्मभानाचं स्वातंत्र्य. याचं महत्वाचं कारण असं की वैज्ञानिक दृष्टिकोन तुमचं विचाराचं स्वातंत्र्य जोपासायला मदत करणारा सगळ्यात महत्वाचा घटक आहे. आणि जर विचाराच्या स्वातंत्र्याची प्रतिष्ठा ढासळली तर लोकशाही धोक्यात येते. काय म्हटलं मी? विचाराची प्रतिष्ठा जर ढासळली तर लोकशाही धोक्यात येते. आणि आजची आमची अडचण अशी आहे की सगळीकडे विचार करू नका. आता 50 दिवस काय करा? IPL बघा. IPL बघायचं नसेल तर काय करा? निरर्थक मालिका बघा. निरर्थक मालिका बघायच्या नसतील तर काय करा? गुटखा खा, दारू प्या, आणखी काय करा. पण कृपा करून विचार करू नका. म्हणजे सगळ्यात महत्वाचा भाग काय आहे? कशा करता निर्मल बाबांच्या सारख्या, निर्मल बाबा आणि त्यांच्या सारख्या बुवाबाजीला विरोध करायचा. म्हणजे काय सांगत असतात बुवा? ते असं सांगत असतात की तुझं कल्याण कशात आहे ते मला समजतं. चांगली गोष्ट आहे. आपली आई देखील सांगते, वडील देखील सांगतात की तुझं कल्याण कशात आहे ते मला समजतं. पण बाबाचं पुढचं वाक्य महत्वाचं असतं, तुझं कल्याण कशात आहे ते मला समजतं आणि ते तुला समजणार नाही हेही मला समजतं. म्हणजे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. प्रश्न संपला. सगळ्या प्रश्नांची सोपी उत्तरं मिळाली की तू विचार करू नकोस, तू माझ्यावर सगळा भार टाक, मी तुझ्या पाठीशी आहे. पुढं नाहीये, पाठीशी आहे. हा म्हणजे काय झालं? म्हणजे तुम्हाला जीवनाच्या प्रश्नाची उत्तरं स्पिरिट ऑफ ए फ्री मॅन
म्हणजे माझं स्वतःच एक आत्मभान आहे, ते आत्मभान मी जागृत ठेवायला पाहिजे आणि त्या जागृत आत्मभानाच्या आधारे मी समाजातल्या प्रश्नांची उत्तर मिळवायला पाहिजे. याच्या ऐवजी मला असं सांगण्यात येत की किती निर्मल बाबा सोपी उत्तर 2000 रुपयात देतोय, कशाला उद्या तुला चिंता करायची काळजी आहे. म्हणजे लक्षात घ्या की हे लोक काय करतात, लहानपणी उभं राहिल्यानंतर आपल्या सगळ्यांनाच पडू नये म्हणून आपली आई आपला हात धरते आणि आपण तिचं बोट धरून चालतो, आणि बोट धरून आपण तिचं जरी न पडता चाललो तरी आपलं कौतुक होतं. पण 20व्या वर्षी रस्त्यामधनं तिचं बोट घट्ट पकडून न पडता चाललं तर लोक म्हणतात मतिमंत दिसतोय, याला रस्त्याने चालता येत नाही. तसं बाबा तुम्हाला सांगत असतात की तुझ्या जीवनातल्या सर्वकालीन सर्व प्रश्नांची जबाबदारी मी घेतलेली आहे, तुझं काम एकच की तू फक्त माझ्यावर विश्वास टाक. म्हणजे ते तुम्हाला एक जन्माचा पांगुळ गाडा पावित्र्यासह बहाल करत असतात. कारण हे बोललेलं चालत नाही ना, आम्ही बोलतो म्हणून आम्ही वाईट आहे. म्हणजे नरेंद्र दाभोलकर इथं बोलताय आणि त्यांचं भाषण आहे, ठीक आहे, या हॉलची कपॅसिटी 100 आहे, सगळी जवळजवळ खुर्च्या भरलेली आहेत, बरं वाटेल. परंतु याच नावाचे दुसरे महाराज आले तर याच्या 100 पट गर्दी असेल. म्हणजे पांगुळ गाडा देणारी माणसं पवित्र असतात आणि चिकित्सा करायला सांगणारी माणसं मान्यता मिळवत नाहीत. आपण एक विषम लढाई लढतोय. म्हणजे एका बाजूला घटना आपल्या बाजूला, शैक्षणिक धोरण आपल्या बाजूला, मूल्य शिक्षण आपल्या बाजूला, 21वं विज्ञानाचं शतक आपल्या बाजूला, महाराष्ट्रातले समाज सुधारक आपल्या बाजूला आणि पराभव देखील आपल्याच बाजूला. असं कसं काय? असं जर व्हायचं नसेल तर मग आपण निदान एवढा संकल्प केला पाहिजे, निदान एवढा बोध घेतला पाहिजे अशा प्रकारामधनं की मी स्वतःवरचा विश्वास गमावणार नाही. आणि स्वतःवरचा विश्वास गमावणार नाही याचा अर्थ 3 शब्द लक्षात ठेवायचे. एक तर मी माणुसकीने, प्रामाणिकपणाने आणि निर्भयपणाने किंवा धैर्याने वागेन. मी स्वतःवरचा विश्वास गमावणार नाही, मी माणुसकीने, प्रामाणिकपणाने आणि धैर्याने वागेन. प्रश्न काय आहे मला समजत, त्या प्रश्नांचं उत्तर काय आहे हेही मला बहुधा समजत. किती टप्प्यापर्यंत ते प्रश्न सुटतील आणि किती टप्प्यापर्यंत ते सुटणार नाही हेही मला समजत. आणि हे भान मला माझा विवेक देतो, तेव्हा त्या विवेकाची जोपासना मी करणं याच्यामध्येच माझ्या माणुसकीची सार्थकता आहे आणि याच्यामध्येच उद्याच्या भवितव्याची आशा आहे. त्यामुळे उद्याच्या या देशाच्या भवितव्याची आशा ही आजचे निर्मल बाबा जसं एखाद्या वृक्ष वरनं चांगला दिसतो आणि तुम्हाला नकळत वठत जातो आणि तुम्हाला कळतच नाही की अरे एवढा मोठा वृक्ष उठला का, मग कुणीतरी म्हणतात की त्याच्या मुळाला विष घातलंय, हळूहळू हळू सगळं आतनं वठत गेलंय. तसं या देशाच्या मानसिकतेच्या मुळाला, मुळातच दैववादाचं, प्रारब्धवादाचं, चमत्काराचं विष भरपूर घातलं गेलं. देशाच्या संविधानाने त्याला नकार दिला तरी अजून राजरोसपणे ते घातलं जातंय. त्या वेळेला भले आपण छोटे असू, भले आपण कमी असू, परंतु हे आपण सांगण्याचं काम केलं पाहिजे की हा मार्ग योग्य आहे आणि हा मार्ग अयोग्य आहे. म्हणजे सुरेश भटांची एक गझल अशी आहे आणि ती खरी आहे की जरी या वर्तमानाला कळेना आमची भाषा, हे आम्हाला समजतंय की आजच्या वर्तमानाला कळत नाही आमची भाषा, जरी या वर्तमानाला कळेना आमची भाषा,
विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही. कधीतरी कळेलच ना, आज नाही कळली तर उद्या कळेल ना, पुढच्या पिढीला कळेल ना, समाज जर इतका बदलत आला तर तो याच दिशेने बदलेल ना. हे बदलण्याचा संकल्प करण्यासाठी आपल्या स्वतःलाच पुन्हा एकदा समर्पित करण्यासाठी एक संधी निर्मल बाबांनी आपल्याला आणून दिली, त्याचा आपण पुरेपूर फायदा घेतला पाहिजे आणि आपला विचार जनमानसामध्ये घुसवला पाहिजे आणि घुसवला पाहिजे. हे सगळं करण्यासाठी अतिशय घाई गर्दीने काल पेपरामध्ये आम्ही बातमी दिली. साधारणपणे त्यांचं असं म्हणणं असतं की स्थानिक कार्यक्रमामध्ये 2 दिवस किंवा 1 दिवस आधीची द्यावी. काल संध्याकाळी बातमी दिली कार्यकर्त्यांनी, आज जवळजवळ सगळ्या वृत्तपत्रांनी ती छापली, आपण सगळेजण आला. शेवटचा फक्त उल्लेख करतो, याच ठिकाणी दर सोमवारी संध्याकाळी 6 ते 7:30 अंधश्रद्धा निर्मूलनाचं इथल्या शाखेची बैठक असते. त्याच्यामुळे तुम्हाला ज्यांना कोणाला वाटत असेल त्याला एक नवा पैशाची फी नाही, तुम्ही आत्ता नाव नोंदवा, पुढच्या सोमवारपासून या, त्यामुळे तुम्ही या कार्यक्रमात येऊ शकाल. अगदी अलीकडेच माझ्या 10 भाषणाच्या कॅसेट्स या बाजारामध्ये उपलब्ध झाल्या. ती 150 कॅसेट 100 रुपयामध्ये देण्यासाठी म्हणून मला दिलेली आहे. त्या ज्यांनी काढल्यात त्यांनी मॅग्नम ओपसने, तुमच्यापैकी कोणाला पाहिजे असतील तर ते घ्या. परंतु कृपा करून इथनं असं म्हणून परत जाऊ नका की दाभोळकरांचं भाषण बरं झालं बरं का, काही वेळ वाया गेला नाही. तुम्हाला बरं वाटावं म्हणून बोलणं हा चळवळीचा हेतू नाही. तुम्ही स्वतः आमच्या बाजूनं यावं आणि या चळवळीची म्हणजे समाजातली विचाराची ताकद वाढावी याच्यासाठी हा सगळा खटाटोप आहे. आपण त्याला प्रतिसाद द्याल असा विश्वास प्रकट करतो. आपण शांतपणे ऐकून घेतलं, मी आपला आभार.